अरे एक घास तरी सोड त्यांना असं खातोय. बारा रात्री नाईटला आम्ही इथे सकाळी 4 वाजता फ्राईड राईस खाल्ला नाही तर भाऊ लय हाल झाले असते. पुढे म्हणले एकच काय खरं नसतं सगळ्यांना नाही का म्हणून रावा काय होते उपाशी रावा थोडा चेंज झालाय माहित चला आवरून निघू आता. चेर मित्रांनो कसं दिसतंय? छान दिसतंय का नाही? दिसतंय ना छान. आजकाल मुलींना तुझी लय स्माईल लय आवडते सुमित. काय भरायचं तुला? गाडी झाली पंक्चर. आज थांबले आम्ही तर पंक्चर काढतो. खूप सकाळी भेटत पण नव्हता आम्हाला. कोण म्हणजे पंक्चरवाले ठीक आहे. आता दिले बच्चे. A few hours later. The good morning मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल. चापडल ठीक आहे. तर वहिनी हॅलो. अहो काय तुम्ही लय तुम्ही राव कसे? कॉम्प्लेन कमी पडले वहिनीला. आणि आमचे मेकअप आर्टिस्ट आहेत. तर आज ब्लॉगचा मुद्दा असा आहे की तो आता चालू केलं का? चालू केलंय का? हो छपरी बोल भी कोण रहा देखो. आज प्री वेडिंग आहे शेखची. डबल डबल हा जमा झालेला आहे. काय हा जमा झालेला आहे. लॉक आहे. आजपासून यायचे जेवढे पण फिमेल फॉलोइंग होती त्या सगळ्यांनी इथे येऊन फॉलो करा कारण की मी सिंगल आहे. तू नाही तुला काय संबंध असतो पण त्याचा नाही काय संबंध आला. बरोबर आहे का नाही? वहिनी बरोबर आहे का नाही? सगळे याचे बहिणी आहेत का नाही? मग काय गरज आहे? फॉलोअर कमी होते. होऊ दे वहिनी. ऐका कपल बहिणी म्हणून कोण फॉलो नाही करत आजकाल ठीक नाही. मला नको चहा. मी चहा नाही पीत. तर आता आम्ही निघणार आहे साताऱ्याकडे. कशाला सातारा सांग. डायरेक्ट लोकेशन दाखवलं. हा का मग काय कट कर. नाही आम्ही सातारेकडे चाललोय. आता बघा तुम्ही आमची झेल. आज एकच सारखी ब्लॉगिंग करणार मी. तुम्ही सारखी कर ना फालतू. तू नको ओरडू. समंजसपणे आणि ब्लॉग आपण माझा तो याच्याला टाकू तो याच्याला टाकू ठीक आहे ना. चालते चला आवरूया आता निघूया. आता आम्ही आलोय कात्रज घाटात आहे. सनसेट सनराईज सॉरी ॲपॉलॉजी सनराईज होतोय. किती वेळा चहा पिणार रे तू? उभं राहा. सवय लावा शेजारी थांबायची. आता बर ऐकला तो नाही थांबलेला आहे का? नाही ऐक तर. आज तुमच्या दोघांना एक चॅलेंज आहे. इकडे ते तुम्ही आज 24 तास भांडणं नाही करायची. आज इथून पासून बघा आता तुम्हाला तुमचं प्रेम काय असेल ते प्रूफ करायची वेळ आलेली आहे भाऊ. 24 तास तुम्ही भांडण का हसून खेळून बोलायचं काय नाही प्रूफ नाही करायचं. अरे भांडणं केल्याशिवाय राहू शकत नाही तुम्ही. बघा तुमच्या प्रेमावर आले आता. काय रे आजचा दिवस तरी संपला विषय सांगितला. आता मी नाही कट करणार आहे. मी नाही कट करूंगा. माझा अनक्लट ब्लॉग असतो. सुमते गाजरा घ्यायचा का तुला? काका कसा आहे? हा वाला घालायचं का? आज नको. ओ यार यार किती ऑसम आहे यार. सुमते आपण गाजरा लावले भारी दिसशील तू. तुला पण घे मोठी केस आहे. ती सिंगल आहे. मी हे नव्हतं विचारलं पण सांगते बर का सिंगल काय संबंध आहे सांगून टाक. झालंय भाऊच लग्न ठरलेलंय. सिंगल आहे मी. गाणं म्हणतो का आता? बंद पडत सिंगल आहे. कोणी विचारत नाही तरी सांगते. बर जाऊ द्या मी सिंगल आहे. बहुत ही सुंदर तरीके से आपने खेला. मस्जिदी चल पड जांदा या
डाकू ड्रम उडवत आलेत, आजी लोकांना उठवत आलेत, नाही का यांनी लय पाप केले, पोहोचले लय पैसे वाचवलेत. हा ना, चल चल, दोन टोल वाचवले नाही लागले, गाडीचे वाचवले, पकडले. कुठले पैसे वाचवले रे तू? पोलिसांचे. जिंदगीत वाचवता आले का पैसे? तुला कसं वाटतंय तासभराने उशीर? साइड प्लीज, साइड प्लीज म्हणलं ना, साइड साइड चैन लावतो जाम आहे. तू भाऊ आहे सगळ्यांचं दादा, सगळ्यांनी काय माहिती दादा. आज तुम्हाला ब्लॉगचा मुद्दा काय माहिती का, की सिंगल लाईफ आणि कमिटेड लाईफ यातले डिफरन्स मी आज तुम्हाला दाखवतो. माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आज बघायला भेटणार, सगळ्यांनी बघा सिंगल लाईफ आणि कमिटेड लाईफ. हा जाम आहे, मी जामा नाही, मी मोकळा आहे, मी अवेलेबल आहे सगळ्यांसाठी. नमस्ते अंकल जी. मैं क्या नमस्ते अंकल जी पहचानिया? चुप रे चुप. हा, गाडी बिडी चालवायला कोणाला प्रवास करायला असेल तर कॅब ड्रायव्हर ला बोलू शकता. पुढचं घे म्हणते लोकेशन. यूट्यूब ब्लॉगर शाबास भेटे. तर मित्रांनो, तर आम्ही मध्ये आलोय ते. हा, कसली लोक आहेत मित्रांनो? आम्ही आलोय लोकेशनला. आता लोकेशन तुम्हाला मी एकदा दाखवतो कशी आहे. आम्ही आलोय नदीत, नदीत पाय धुवायला. माहित नाही, साताऱ्यामध्ये पोहोचलेले आम्ही फायनली. आणि आमचा फोटोग्राफर जी टीम आहे ती प्याकायलेली आणि पोचली का नाही माहिती नाही. आपली गाडी इथे सापडली, सापडले सापडले सापडले. बघा तुमच्यामुळे आम्ही खाल्लं नाही काय, काल धरणं उपास धरला मी यांच्यासाठी, म्हणलं सोबत खाऊ. तुने तर झूट पे झूट, झूट पे झूट, तेरी माँ की. कुठले मी आधी त्यांना पण दाखव. मी नाही घेतलं, मी नाही घेतलं. कसलं असतं गोड तुमच्यामुळे? शेठ जास्त पैसे घ्या, डबल डबल पैसे घ्या. तुमच्यामुळे नाही घेतला ना. काय द्यायचं त्याला? पॅरासिटामॉल. कसं असते? दोन मिनिटं असं पण काय होते ए, कशाचं त्रास आहे त्याला? त्रास कशाचा आहे सांगते. मे बी पडतो, मे बी पडतो, डायरेक्ट झोपतो. नाही झोपलो तिथून पुढे पाण्यात जायचं. पाण्यात जायची शपथ जातो ब्लॉक मध्ये, यायची शपथ जाणार पाणी घे. मग लगेच आईची शपथ खा. बघू पहिले, नाही नाही बघू बघू नाही. प्री वेडिंग झाल्यावर ब्लर होते ना? आहे बघ, फोनला आहे, फोनचे वसुले पैसे. आता काय राहू, तुम्ही म्हणलंय वाईट वाटलं माहिती का? म्हणलंय वाईट वाटलं तुम्ही कोण हा ना? हा मफलर आणून आता तर. अरे हा तर होता तो असतो टायगर, एकटा टायगर शूटिंग करणारा. आम्ही धमालची शूटिंग करत आलो, धमाल पिक्चरची शूटिंग केली आम्ही. कॅरेक्टर बीट आले, कॅरेक्टर बीट झाले. मेन कॅरेक्टर कोण आहे? पोलीस कॅरेक्टर. पोलीस तू आहे संजय दत्त? शोले मैंने भी बहुत बार देखी है, समझा? तो है ना, तो पैसे वाला मेरे पैसे कब देगा? तो नहीं का अभी मैंने हरी तेजे शुभ वाटते. मैं तैयार हो जाऊंगा. नाही ना, चाकू घेतो गाडी. कुठे घेतो गाडी? पप्पा, ह्याच्या पप्पाची गाडी चोरली गेली. बमन, बमन आहे का? हा बमन आहे. बमन, बमन. आणि तू कोण आहे? मी ह्याचा भाऊ. कोण? ह्याचा भाऊ आधीचा. हा, तो येडा का? येडा नाही का? झाड.
ते स्कूटर किक सोमन म्हणते सोमन गाडी वाला ड्रायव्हर गाडी एक सुस्त स्पीड से आणि त्याच्या मी फॅन आहे त्यांचे फार मोठे फॅन आहे आणण्याचा फायदा झालाय तुला काय आणलंय तुला काय आणलंय त्यासाठीच आणलंय गोष्ट आहे आज त्यांचे पाय आमच्या इथे हॉटेलला लागले अहो नाही का जास्त बाज झालं बाज झालं सगळ्या कार्तेन रे ते तुला काय पाहिजे सांग येड आहे का थोड्या वेळ काउंटर दे अरे जे जे पाहिजे कुठेतरी नाव कामवलंस तू अरे सगळीकडे नाव कामवलंय फक्त तुझ्या मग नाव जायला लागले त्याच्यामुळे कमवते भाऊ आहे तरी भाऊ आहे मा चालते पाहिजे का नाही पाहिजे ना भाऊ माझ्याकडचं हा पाहिजे ना पाहिजे बाय मध्ये तू टाक बघते एकदा नाही काय सांगितलं पुढचं का बोलतोय अरे काय ते सांगितले बोलतो ना त्याला फोन पाणी घेऊन ये म्हटलं ना आलंच आलं पाहिजे व्हिडिओ पुरते नंतर पाय पाडणार आहे बघा चला मी जातो बाहेर बघा आता नाही बाबा येणं जमणार मला येणं जमणार भाऊ मला दुसरं काय बी बोल कॉन्टेंट साठी म्हणते सॉरी म्हणते ना त्यासाठी सॉरी पण म्हणू शकत नाही हे काय हे प्रेम असत का प्रेम आमचं आतमधून आहे तसल्या बाटलीत नाही पाणी आणून सॉरी पाणी नवरदेवांनी मागितली लग्न आधीची माफी हा तारण टायटल आणि का मागितली माफी ती आमच्या व्हिडिओत बघा ब्लॉग बघते ते सगळे काही त्यांना कळलं काही माफी कळलं का नवरदेवांनी मागितली माफी ते व्हिडिओ मला फुटेज घेता नाही आली आज जाऊन बसला पाया बिया पडी मी म्हणलं मा मित्र आहे ना का नको यायची एवढी इज्जत घालवायला त्यामुळे मीच बंद केली ठीक आहे पण चालत राहत काय लग्नानंतर आज मला ह्याच्यासाठी प्राऊड वाटते यायला की लोक लग्नानंतर पाय पाडायला शिकतात पण ह्याच्यात एवढी कला आहे लग्नाच्या आधी शिकलाय पाय पाडायला आता मित्रांनो डिस्ट्रॉय मग तू का जळतोय तुझं संपलंय म्हणून ह्याच्याकडे कोण बघा ना मला एवढं वाईट वाटलं म्हणलं मीच जातो साईडला निघून आता तरी याच करा ओके सेट करा पहिले ड्रायव्हर देऊ का त्याच करत बघा त्याचा जीव चाललाय मार बघा ना की असं पाहते मग मी तेच मानणार होतो अरे काय वेळ चाल चाल बाहेर चाल काय सोमी आहे तर ही लोकेशन आहे जिथं शूटला आलेले आहे आणि अजून वहिनींचं काय झालं नाही वहिनींचं आवरून झालं नाही मग माझ्या तवर म्हणलं दोन तीन क्लिक करून घेऊया माझा मोबाईल द्या ना भाऊ मला क्लिप द्यायची फोन माझ्याकडे होता ना सांभाळ दिल ना कारण तू बोर्ज कलिपाला गेलता ना बिझी होता तुम्हाला कळत बोर्ज कलिपा माझा लॉक बघा माझा तुम्हाला बोर्ज कलिपा चार वेळ चेंज करायला लागण्याची खुशी लागण्याची खुशी बघा मारी उघडा झालाय कुर्ता भाऊचा भाऊचं लग्न भाऊची प्रेमिडी भाऊची दर्शे भाऊचं ठरले भाऊचा मय कसं असतं मी जे सांगत होतो पहिला सिंगल आणि कमिटेड मध्ये पहिला फरक हा की आपण आपल्या मर्जीचे असतो जे सिंगल असते आणि इथं माग दरवाजा बाहेर मर्जी चालू झालं का बोर लागला का बाहेर यायचं चल बाहेर चल चल ओके फॉरगेट इट फोकस मी तर मी म्हणत होतो सिंगल लाईफ इज बेटर लाईफ यु नो ओल्ड जे चॅलेंज मी दिला होता इथेच हारले ते 24 तासामधले 4 तास बी नाही झाले सगळं काढ चेअर आहे ते तू अरे पण काय पाहिजे रे चेअरचा कलर थोडी जाणार तुय भाऊचा मेकअप आता सवय लावून घ्यायला लागणार त्याला मेकअप करायची सगळ्या गोष्टी लाल लिपस्टिक
आता लिपस्टिक थोड्या दिवसांनी लावणार तो सवय, म्हणजे तुम्ही पण चेंजेस त्यातले सुरुवात करा नाही का बघायला उलट आहे का समजले. गजरा घेतला नाही याच्यासाठी मी स्पेशल, जाताना रिटर्न लावून जाणार इथं ठीक आहे ना. एक केस पक्षी 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 सुट्टी नाही भाऊ आता 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 जमा आहे सॉरी म्हण ना आता तरी घे ना माफ कर दे जरा. थोड्या असं शांत बाहेर कधी बसत नाही, लगेच प्रत्युत्तर देतो माहितीये का. आज पहिल्यांदा शांत बसलाय बगळा, त्यामुळे मला भारी वाटतंय. नाही तर बघायला टव 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 करत असतो माहिती समजा, शांत बसतो का असा लगेच उत्तर देतो प्रत्युत्तर. हा लगेच उत्तर देतो आता ए बघा कर जाऊ दे बस थोडं थांब काय नाही झालंय बंद पडतो फक्त एकच उत्तर देणार बुर्ज खलिफाचं. लय शिवे काढलेत लय बोलणे काढले पाया पडतोय ए माझ्या चप्पल घे ना लॉक बॉक्स पक पक म्हणतोय वहिनी ठीक आहे जाऊ दे माफ करा जाऊ दे त्याला पाय पडलाय ना आत्ताच तुमच्या तो जाऊ दे सोडा ठीक आहे माफ करून द्या पायावर आहे नेक्स्ट टाइम चला पाठीत बुक घ्या जाणार कुत्रा. ऐक ना एकीस ते प्री वेडिंग आहे जरा त्यासारखं वागा जरा नाही तर एक कान पट्टा देऊन तुला काय दादा माझी प्री वेडिंग नाही तुझी जरा तू जरा नीट वाग जरा आम्ही पालतगिरी करण तू चांगलं वाग म्हणजे कसं जमतंय ते. लय आज दुपार झाली आम्हाला, आम्ही लय लवकर निघलो होतो 3-4 पण झाला आम्हाला थोडासा उशीर. लय हाले लय हाले लय हाले जली ना तेरी भी जली ना. ऐका ना हे पाणी पाणीच काय आलं काय म्हणले पाणीच काय आलं पाणीच काय आलं बोरिंगच पाणी. मी सांगतो सगळी स्टोरी थांबा. हा मला म्हणला संसाराला लागलोय मी त्यामुळं पाणी त्याने तिथनं भरून घेतलंय तुमच्यासाठी आणि हा जार मधनं बोरिंगचं पाणी. मग जार मध्ये इथं बोरिंगचंच पाणी येतं या एरियात आणि स्वतःला बिसलरीच का घेतलं मग जार मधलं का नाही घेतलं स्वतःला काय खोट घे बर. माझ्याकडे ब्लॉग आहे माझ्याकडे ब्लॉग आहे 2 थंड बिस्तरे घेतले आणि पिल्यात बघा. आणि तू मला काय अरे काय पटलं का तुला तू नको टेन्शन घेऊ भाऊ ते करतेस बरोबर तू फक्त बस तू हे काम कर तू ह्याच काम काय अरे हा विसरलो फालतूगिरी करणे मिटलंय मिटलंय मिटण्यात जाऊ नाही मिटलंय बार आहे म्हणजे आज जाय जा एकेस एकेस इकडे बघ ना पट्टी घालून टाकली नाही ते सुटवतय सुटवतय सुट आपण ते हाताचं दिसतंय की ऐक ना हे सगळं राहू दे याला मी वाईन कलर करतो लिपस्टिक लाल लाल लिपस्टिक लाव ना एक नंबर परत लावा मग परत लावा बाद झाले लिपस्टिक त्याला बाद झाले ते लावून आलतं रात्री असं स्माइल कर रे एकच हसा येते का गेला असं तू हसच गेले घाबरते नोकर बाहेर वाघ बनून फिरते दाढी बी काळी करायला लागेल ना ते शे ते कुठलं बॉकड आहे रे ते त्या बॉकडवरी दाढी थोडी तयार नीट करते. तर फायनली माझ्या बहिणीचं आवरून झालेलं आहे 1 तास नाही तर 10 तासाप्रमाणे तिने 2 तास लावलेले आहेत आणि आता आम्ही शूटला स्टार्ट करणार आहे करीब करीब हमको बच गए कितने बच गए भाई ए खुश का पोचले पोचले अरे चिल्लाव ना पोच गए हम 3 भाई सुटल्या कुछ झालं फोटोग्राफ ए अरे काय तुमची खुशी कुठे
सकाळी 4 वाजता बसन, आता दुपारचे 4 झालेले आहेत आणि मगच आलेले आहे ते स्वागत फुलमाळांनी करावे लागेल. टिक्क्याचं आता नाही नियोजन होणार, तेव्हाच आता ठेवले त्यांनी मेकअपची बॅग तिकडे. अरे कुंकुमिंकू असं नाही कुठेतरी जा, डोकं आदळून ये तिकडे घ्या. आता मी म्हणतो आता आपण नको उशीर करायला, घ्या चला घ्या घ्या घ्या. ए याला एक टिक्का एडिट करून टाक्या, टिक्का रडत आहे टिक्क्यासाठी. अरे होते आरामशीर, नको लोड घे, सगळं होते ते एडिट कर. आणि ह्याचा कलर आहे ना वाईन कर, वाईन एवढं नाही मी करून देतो, काय विषय नाही मी करतो. प्लग इन्स मधन कर ना, प्लग इन्स मधन होते ना, प्लग इन्स मधन होते करायचे. हे म्हणते आमचे फोटो पाहिजे, वहिनी मिमिक्री केली त्यांची. अवॉर्ड डायरेक्ट अवॉर्ड अवॉर्ड मध्ये याला येतो आम्ही फुकाड मध्ये घेऊन जा. हा मग ऍक्टर आहे, तुझ्यापेक्षा भारी ऍक्टिंग त्यांनी केली. विशेष नाही ना, रिअल आहे, रिअल नॉट अ फेक, देअर इज फेक. तू नशीब आहे, नशीब तुला इथं आणलंय आम्ही, नीट आमचं येईल आता. हे अरे काय हो, मला वाटलं अरे अडकशीन सुमित शिकवू ना, इथं बसलाय इथं लॅट ठेवानी. मला जावं लागेल का? हा ए तू चल निघ चल, आज झालं तर क्या स्माइल. तुम्हाला माहिती का आम्ही सकाळी 4 घरनं निघलोय, कितीला 4 आणि हे 2 आहेत ना, 2 लय गुणवाने सकाळ धरणं आहे ना, आवरून बसलेत. आणि हे टीम आमची फोटोग्राफर हो का, हे व्हिडिओग्राफर, हे लय पालतोय ते 3 यांनी लय उशीर केलाय. ह्यांनी बाप हे आवरून बसलेत, हे आवरून बसलेत ह्यांनी. तो काय तू तर घरनंच आवरून आलता, हा घरच मेकअप रात्री मेकअप करून झोपला होता बरोबर ना. 3:30 उठली हा ना, बरोबर आहे. 3:30 उठून केलं काय, काय वाट बघण्यात अर्थ नाही आयुष्यात, पण तुम्ही बघताय. दस दिन और बाद में के डायरेक्ट WW डायरेक्ट WW डायरेक्ट शॉर्ट दे त्याला, डायरेक्ट मी बाहेर का सांगते ते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सोनीला हिटिंगचा इश्यू आहे बरं का भाऊ, माहिती ना, त्यामुळे जास्त उन्हात थोडस हे करत राहा चेंजेस, हिटिंग इश्यू झाला. हा कारण की बंद होऊन जाईन तो. नाही आपण झालं ना माझा, फोटो ला आपला कॅमेरा आहे, सेटअप आहे, शूट आहे, चालतं ते. असेच 1.5-2 लाखाचे कॅमेरे इकडे इकडे पैसे येले भाऊ, कुठे जा कुठे हो पैसेवाला माणूस इकडे. हा आमचा न्यू फोटोग्राफर आहे, फोटोग्राफरची आयडी काय आहे रे, ओम ढोले. ओम ढोले फोटोग्राफी, ओम ढोले फोटोग्राफर, नक्की फॉलो करा भाऊच आहे आपला, भारी फोटो करतो, आवडले बरोबर. आता नेक्स्ट शूट आपण कधी करेन ना तेव्हा तुम्हाला दिसते ना, म्हणजे आता केलायच आम्ही एडिट करून टाकेन, त्यामुळे रोहित ढोले ऑफिशियलला पण फॉलो करा थोडस. केमिस्ट्री दिसली बाय केमिस्ट्री, त्यांनी 1 तास फक्त यांचा एक शॉट घ्यायचा होता बुलेटवर. ते मित्रमंडळी होती जी दिसते ना तुम्हाला, खूप चांगली मुलं आहेत, इथली याच गावातली पलीकडे राहतात, तर ते 1 तास थांबले होते भाऊ आपल्यासाठी, आणि गाडी घेऊन फायनली ते आलेत. आणि हे कपल पण छानसं क्यूटसं न्यू कपल आलेलं आहे, जुनं आहे पण न्यू. पण तुमच्यामुळे त्यांना किती वेळ थांबवलं तुम्ही, पटतं का तुम्हाला? हां सॉरी म्हणा, सॉरी भाऊ, खरं मना बसणार, धन्यवाद, लय भारी भाऊ स्वभाव तुझा. मी पुण्य केलंय त्याच्यामुळे भेटले असे माणसं, कळलं का? तुमच्या पापामुळे हे ऊन आहे, माझ्या पुण्यामुळे ही माणसं आहे आज इथे. बंद करते लोक, बंद कर, नाही दुबई पाटा सांगन मग त्यांना. ठीक आहे घ्या सुमत्या, तुला बोलतोय सुमत्या, तू माझा जीव आहे पण जीव मग काढून टाकन इथं ना, मग साईड काहीच फाडून टाकन डायरेक्ट. बेकार ऊन आहे, बेकार खतरनाक.
डायरेक्ट काळा पाडणार आहे सुमित, म्हणलोच मी काळा, मुलींची हार्ट ब्रेक होणार आहे काळा पाडलं. चल हे शर्ट देतो आम्हाला काढून, चल मला पण लावतो ना तोंडाला जरा. काय लावतो ए भाऊ? अरे काय तू राजस्थान मध्ये आला काय? मफलर विफलर लावलंय? ऊन किती तपत आहे भाऊ? ऊन ला ऊन आहे आणि मफलर घातले कानाला. हा का? ओके, कसं आहे कॅमेरा सेट करायला मफलर लावायला लागतो? सेफ सेफ कस काय राहतो मला जरा बघू दे. असं का? मग डोक्याला का लावलं तू? त्याला लावायचं ना. ते आता ते इकडे आलो म्हणून लावलं. हा का? आम्ही महादेवच्या मंदिरात आलतो. सर्वात भारी तिथे आवडली मला, खूप प्रसन्न वाटलं आम्हाला दर्शन घेऊन. तर बाय बाय भोले बाबा. चला मस्त आहे मंदिर, खूप भारी, खूप म्हणजे खूप म्हणजे. आणि मला असं पण महादेवच्या मंदिरात गेलं ना एकदम शांती भेटती, खुशी भी भेटती. भाई भाऊला जरा ज्ञान दिले आज मी देवा बिवाचं. हो दिलंय, पाजलंय. आता ते पिलंय का नाही त्यांनी तरी त्याला माहिती. पिलंय 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 ना. हो तर आलोय आता शिकायला आम्ही. आता सेकंड लुक होणार आहे, लुकआउट चेंज होणार आहे यांचा. तर हा होणार आहे आता साऊथ जो, त्याचा लुक देवाने त्याला दिलाय लुकआउट, म्हणजे हा दिसतो साऊथ स्टाईलचा सुपरस्टार. पण हाय लुक का स्टार? तर ते मॅनेज करून आपण बनवलं याला री स्टार. तर ठीक आहे, याच गोष्टीवरती आता हा साऊथचे म्हणजे नाही का कॉस्ट्युम्स वगैरे काही इज्जत आहे का नाही? तायडे काही इज्जत आहे का? मी बोलते मागचं काय त्यांचं काय घेणं नाही महत्वाचं आहे काय? दोन पाव द्या, दोन पाव पहिले द्या तुम्ही, बाकी नंतर करा. खायला आले उन्हाचं 3 वाजता आम्ही तिथे जाऊ दे. सगळ्यात महत्व सांगा एक विषय, ते आजोबा विचार करतात ते तिकडे महाग तुमच्या माग बसतात. अरे हे काय भावड दिसते फोन मध्ये बघून काय बोलते कोण? हसते व्यक्त बघते ना, हसते बी. अरे आजोबा म्हणतात हे कसे आहे? हा फोन मध्ये काय बोल, काय म्हणला? गाणं म्हणत कोणतं म्हणायचं? ए माडी अरे मच्छा कुठे येतो आपण? चार्जिंग लावलाय कार मध्ये तू? अरे कार मध्ये चार्जिंग लावलाय. चावी कुठे? हे काय याच्याकडे? याच्याकडे काय संबंध आहे? तर चार्जिंग बी होत नाही ना, काय होत नाही, नुसतं ठेवलेला आहे. आणि सेकंड लुक झाला, त्याचा शूट स्टार्ट झालेला. मी फोटोज क्लिक केले, त्यांचे फोटोज झाले. अभी उसका हो रहा है व्हिडिओ शूट, जरा चल रहा है ये इधर से ऊपर चढ़ा है बेटा. तर इकडे आता एक मस्त सीन सनसेट झालेला आहे मस्तपैकी, आणि इथं मस्त शूट चालू आहे. भारी वाटते लय बघायला, पण त्यांना चांगलं नाही वाटत आहे कारण की पाणी चांगलं नाही आहे. आणि जास्त पाणी नको टाकू, लय शहाणपणा करू नको इथं. वहिनी दगड घ्या आतात, असे कष्ट लागतात चांगला फोटो येण्यासाठी. त्यामुळे सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा.
लाईटच क्लिप घेतली फक्त लाईक शेअर सबस्क्राईब म्हणण्यासाठी. काय 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 सकार पकार करा, सकार पकार करा, सकार पकार करा. तुम्ही तर माझी क्लिप कुठली का असं ना, तुझी माझी एकत्र होणार आहे ती, नको लोडवी. ए हो 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 नुसती नुसती भांडणं करते, नुसती भांडणं करतात राव. ही काका हसायला लागले, काका हसायला लागले तुमचे भांडणं करताय. लग्न व्हायचं अजून यांच हा ना काका. काय म्हणला छोटा डॉन इकडे थांबना, छोटा डॉन काय म्हणला यार, थांबना छोटा डॉन काय म्हणला, डॉन नाही इकडे छोटा डॉन काय म्हणला, कुठे थांबायचं. सकाळपासून यायला बोलले फोटो काढायचे. कसला साऊथ मध्ये काढू आला का एक तरी फोटो काढा. कसला फोटो जाऊ दे, मी काढले की तुमचे फोटो. अरे ते तिकडे मी काय बोलतीये, काय तुझ्या सोबत जो माझ्या सोबत फोटो काढायचा का. जाऊ दे ते बिझी आहे, बिझी ते तिकडे बिझी आहे. तिकडे बिझी ते तिकडे मायवडी पशी तिकडे कुठेतरी बिझी ते. यांचे फोटो काढले मी. आता कसं आहे फोटो बिटो सगळं झालंय ना, मग आता गर्व झालाय. तास भरत तिकडे बसलाय गर्व. अरे मग काय तुमचा शूट आहे प्री वेडिंग, मग मी नाचू तिथं. मग तुला कशाला आणलंय इथं आम्ही, काय नाचायला. मग माझ्या सोबतच आणलंय ना. हा ना मग आम्ही नाचणार आहे बरोबर तिथं. असं करायला पण होते जाऊ दे मर दे, चले आपलं जाऊ इकडे कुठेतरी फिरून. चला आता शूट झाला आहे आणि फोनला चार्जिंग पण नाहीये. आम्ही कसं तुला पकडून होतो आणि चिपकून होतो एंड पर्यंत. ब्लॉग असाच एंड होणार आहे वाटतं. आणि हा ब्लॉग खूपच छान झालेला आहे आणि आमचे मेकअप आर्टिस्ट फुल वैतागलेले आहे. चला बोर झालं का तुम्हाला खूप. चला आता झालंय पॅकअप झालेलं आहे, आता निघतो पुढं खायचं काहीतरी पोट पूजेचं बघतो, कारण की भूक लय लागलेली आहे आणि फोनची पण चार्जिंग डिस्चार्ज होत आलेली आहे. तर बघू पुढं आता कसं काय नियोजन आहे. हे पिपाणी ताण लागली होती ना पिपाणी तुला लागली. चले चल नको बोल. अरे जेवण आहे का इथं पण फेल नाही गेलो ना, बसायचं नियोजन दिसत बघू. हा रिपीट करणार रोटी. तर फायनल आम्ही पोहोचलेलो आहे. काय हा मग सगळेच काय थकलेले आहेत चेहरे, कष्टाचे फळ आता येणार आहे लवकरच इन्स्टाला. AKS पाटील तर सर्वांनी जाऊन आधीच फॉलो करून ठेवा. आज दिवसभरातल्या वेळा बोलले फॉलो पण करा नक्की. नेट नेट वाढ नेट वाढ गे नेट वाढ. चला खाऊन घेतो मी आता, लय भूक लागली मला. AKS AKS बाय AKS. चला वहिनी बाय. रात्रीचे वाजलेले आहेत 12:00. पण का थांबले आपण सांग ना, रिझन सांग. रिझन सांग ना का थांबलोय, का थांबलोय जाना. आता काय जीव झाला उलट्या गाडी चालवत चालवत. काय बी बोलतोय, झोप आली मला त्यामुळे जरा प्लॅनिंग मध्ये चेंज केला. जातोय चल हे चले तर प्लॅन मध्ये चेंज झाला आणि म्हणलं की तुम्ही आता इथनं डायरेक्ट जाऊ आणि आम्ही इकडनं डायरेक्ट घरी जातो. आता लय उशीर झाला त्याच्यामुळं मला झोप आली, मला झोप पण कंट्रोल व्हायला झाली. माझ्या शेजारी जो होता ना भाऊ, शेजारी बसला असा डायरेक्ट मेल येऊन पाडला होता. माझ्या शेजारी बसला डायरेक्ट मेल येऊन पाडला होता असा एक तास भर असा. आणि ही सगळी अड मी डायरेक्ट असो 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 ओ असो अशी गाडी चालवत आलोय इथे. अरे तू नीट चालव, मला नाही येत. तुला काय घ्यायचं तर घेऊ आपण भाऊ, पण तू नीट घे घरी. चला आता मित्रांनो हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल घंटी दाबायला कधीच विसरू नका. आईला शिकला की येऊ. चला बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या तुमची.